मी फर्स्ट इयरला आहे सध्या. माझे वडील शेती करतात त्याच्यामुळं माझी तेवढी फीज भरण्याची कॅपॅसिटी नाही. मग ते शासनाने असे करावं की त्या फीजमध्ये थोडंफार कमी जास्त, म्हणजे आता EWS मधून थोडंफार कमी जास्त करता आलं तर ती कमी जास्त करून घ्यावं. भारताला तरुणांचा देश म्हणून ओळखतात, तर मग माझं असं म्हणणं आहे की एवढे सारे तरुणांना तुम्ही बेरोजगार ठेवता, तर मग आपला देश पुढे कसे जाणार? शिक्षणाबद्दल एवढी महागाई चालू झाली की विद्यार्थ्यांनी करायचं नेमकं काय? मग थोडी शासनाने थोडीफार कमकुवत दिली पाहिजे. मग विद्यार्थी एवढी महागाई वाढल्यामुळे शिक्षण घेण्यासाठी ड्रॉप करत आहेत. कितीतरी विद्यार्थी असे रातोरात मेहनत करत आहेत, त्यांना तुम्ही मागे टाकून कोणत्या तरी अचूक व्यक्तींना तुम्ही अधिकारी डॉक्टर्स असे निवडतायत, तर तुम्ही त्या अधिकाऱ्यांच्या डॉक्टरच्या भरोश्यावर तुम्ही तुमचा देश कसा चालवणार? हक्क मागतोय, हक्क मागतोय, हक्क मागतोय महाराष्ट्र माझा.